वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्तीची हटवणी, भाविकांच्या श्रद्धेला आणि भक्तीला धक्का देणारी वादग्रस्त घटना। आज आपण या वादग्रस्त विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे धार्मिक व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। वाराणसीतील 14 मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्याचा निर्णय सनातन रक्षक सेनेने घेतलाय, ज्यामुळे देशभरात वाद निर्माण झाला आहे। या संघटनेने दावा केला आहे की साईबाबा मुस्लिम होते, त्यामुळे त्यांची मूर्ती हिंदू मंदिरात स्थापन करू नये। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतलाय, मात्र या निर्णयामुळे साईबाबांच्या जागतिक समुदायातील भक्तांमध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण होत आहे, जे साईबाबांना धार्मिक एकतेचे प्रतीक मानतात। सनातन रक्षक सेनेच्या मते या समूहाचा असा दावा आहे की साईबाबा, ज्यांना चांद पीर म्हणून ओळखले जाते, त्यांचा हिंदू देवतांशी संबंध नव्हता आणि त्यामुळे त्यांची पूजा हिंदू मंदिरात करू नये। संघटनेचे नेते अजय शर्मा यांनी सांगितले की त्यांचा साईबाबांच्या भक्तांना विरोध नाही, परंतु त्यांची मूर्ती हिंदू स्थळांमधून काढून टाकावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यांनी वाराणसीतील आणखी 28 मंदिरांमधून मूर्ती हटवण्याची योजना जाहीरही केली आहे। साईबाबांच्या मूर्त्या सध्या फक्त वाराणसीतून हटवण्यात येत आहे, परंतु पुढे त्या भारतातूनही सर्व हिंदू मंदिरांमधून हटवण्याचा प्रयत्न होणार हे नक्की आहे। शिर्डीचे साईबाबा हे एक संत होते आणि पुरोगामी संत होते, त्यांचे धर्मनिरपेक्ष होणे हे सनातनांना सहन होत नाही। आता तर त्यांनी वेगळाच गोंधळ सुरू केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तर केवळ गाय, म्हणजे केवळ देशी गाय, तिला त्यांनी राज्यमाता म्हणून घोषित केले, आणि जर ती जर्सी गाय किंवा इतर कोणती गाय असेल तर तिला त्यांनी गोमाता म्हणूनही मान्य केलेले नाही। मग हा मूर्खपणा म्हणजे काय आहे? याच्यामध्ये कोणते षडयंत्र आहे? धर्माच्या नावाखाली प्रत्येक वेळी असं लक्ष वेधून घेण्याचं कार्य भाजपाच्या राजवटीमध्ये सतत सुरू आहे। सनातन रक्षक सेनेचा दावा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना आधार मिळतोय, ज्यामध्ये साईबाबांना चांद बाबा म्हणून वर्णन केले गेले आहे। मात्र कायदा तज्ज्ञ आणि भक्त या दाव्याचा कायदेशीर वैधतेबाबत शंका उपस्थित करतात। सबका मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा यांनी धार्मिक सीमारेषा ओलांडला, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत। त्यांची पूजा करणे हिंदू भक्तांद्वारे देवाच्या रूपात केली जाते, विशेषतः शिर्डीमध्ये जिथे सर्व धर्मातील लोक आशीर्वाद घेण्यासाठी येतात। महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते साईबाबांचे भक्त आहेत आणि अनेकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जातात। यावर प्रश्न असा आहे की वाराणसीतील साईबाबांची मूर्ती मुस्लिम म्हणून हटवल्या जातात, तर शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी हीच मंडळी कशी धाव घेतात? शिर्डीसाठी खास विमान सेवाही सुरू करण्यात आली आहे। मग आता सनातन रक्षक सेनेने मोदींना याबाबत विचारणा करणार का की विमान सेवाही बंद करावी? साईबाबांचा मोठा अनुयायी समुदाय भारतात आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, ज्या सर्व धर्माचे लाखो भक्त आहे। त्यांच्यावर जगभरातील अनेक मंदिरात पूजा केली जाते, जी त्यांची सार्वत्रिक आकर्षणता दर्शवते। वाराणसीतील साईबाबांच्या मूर्तीची हटवणी हा भक्तांसाठी त्यांच्या श्रद्धेवर घाला वाटतो आणि धार्मिक एकतेच्या त्यांच्या मुख्य संदेशावरही आघात करतो। यावर धार्मिक आणि सामाजिक प्रतिक्रियाही उमटतात आहे, धार्मिक नेत्यांच्या विरोधही आहे याला। काही हिंदू धार्मिक नेते जसे हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सनातन रक्षक सेनेच्या या निर्णयाचे समर्थन केले। त्यांचा विश्वास आहे की साईबाबा हे एक आदरणीय आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहेत, पण त्यांची पूजा हिंदू देवतांसारखी मंदिरात होऊ नये। दुसरीकडे साईबाबांचे भक्त या निर्णयाचा तीव्र विरोध करतात आहे। त्यांचे म्हणणे आहे की साईबाबांचा संदेश हा प्रेम, एकता आणि समावेशाचा आहे, जे धार्मिक सीमांपलीकडील मूल्य आहे। त्यांच्या मते मंदिरातून साईबाबांची हटवणी हा त्यांच्या धार्मिक वारसाचे पुसणे आहे। भक्तांची भावना काय आहे ते पहा।
साईबाबांचे अनुयायी फक्त भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण पूर्व आशियामध्येही आहेत. याबद्दल चिंता व्यक्त करतात ते सुद्धा. अनेक भक्त सनातन रक्षक सेनेच्या या कृतीमुळे अस्वस्थ झालेले आहेत आणि त्याला फूट पाडण्याची कृती बांधतात. काही गटांनी या मूर्ती हटवण्याचा विरोधही केला आहे या निर्णयाचा. याचा विरोध करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि ऑनलाईन याचिकाही सुरू केलेल्या आहेत. या विषयाच्या पुढे हा विचार उपस्थित होतो की साईबाबांबद्दल ते मुसलमान होते हा मुद्दा या सनातन रक्षक सेनेने कुठून शोधला. जर हा प्रकार पुढे चालू राहिला तर साईबाबांच्या भक्तांकडून मोठ्या प्रमाणात कायदेशीर वाद आणि निदर्शने होण्याची शक्यता आहे. सनातन रक्षक सेनेची ही कृती भारतातील बहुधार्मिक समाजातील विविधतेच्या व्यवस्थापनावर एक व्यापक चर्चा निर्माण करू शकते. वाराणसीतील ही घटना धार्मिक सहिष्णुतेबद्दल, धार्मिक मूर्तीच्या अर्थाबद्दल आणि साईबाबांसारख्या आध्यात्मिक नेत्याच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करते, ज्याची शिकवणी शांती आणि एकतेची आहे. या मुद्द्यावर वाद वाढत असताना भारतातील विविध धार्मिक परंपरा अशा घटनांशी कशा प्रकारे तोंड देतात यावर मोठी चर्चा होऊ शकते. भक्तांसाठी साईबाबा हे एकतेचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या शिकवणीने जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. यामुळे या अडचणींना सामोरे जावे लागत असेल तरी त्यांचे वारस कायम राहतील. याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.